पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर तसेच नाथघाटावर महिलांनी मकर संक्रांती निमित्त पूजा अर्चा करून वाण वाहिले. दक्षिण काशी पैठणमध्ये मकर संक्रांतीच्या पर्वावर 15 जानेवारी रोजी मंगळवारी पहाटेपासूनच भाविक महिलांनी गोदावरीत स्नान करून सूर्यदर्शन घेऊन हळदी कुंकू वाहिले. पैठणच्या पिंपळेश्वर पूल, नाथ दगडी घाट, मोक्ष घाट, रंगारहाटी घाट तसेच नाथघाटावर महिलांनी पूजा अर्चा करून वाण अर्पण केले. संत एकनाथ महाराजांच्या उपस्थितीत नाथवाड्यात मकर संक्रांतीला नाथांच्या पत्नी गिरजाबाई यांना उखाण्यामधून महिला नाव घ्यायला लावत असत. ही 750 वर्षाची परंपरा आजही चालू आहे. महिलांनी गावातील नाथ मंदिर आणि बाहेरील समाधी मंदिरात वाण समर्पित केल्यानंतर एकमेकींना अलिंगन भेट देऊन एकमेकींना हळदी कुंकू लावले. तसेच श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने एकनाथ महाराज सेवेकरी मंडळाच्या वतीनं महिलांना नाथ समाधी मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी महिलांनी पैठणी साड्यांची खरेदी करण्यासाठी दुकानातही मोठी गर्दी केली होती.